मी तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. जर तुमचे काही पैसे सेव बँकेत किंवा काही तुमची प्रॉपर्टी असेल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे जे प्रियजन आहेत, जे वारसदार आहेत, त्यांना काही त्रास होऊ नये, तर तुम्ही या खालच्या दोन गोष्टी कराव्या असं मला वाटतं आहे. हे मी माझ्या अनुभवातून सांगते. कधीकधी काय होतं ना, म्हणजे जुन्या काळची जी लोकं आहेत त्यांचा एक असा विश्वास होता की आपण जर काही डील केलं किंवा काही केलं तर आपण लवकर जाऊ, म्हणून ते खूप रिलक्टंट असायचे की काय बिल वगैरे करावं. पण मला असं वाटतं की हल्लीच्या काळात जरा आपल्याला बदलायला पाहिजे आणि या सर्व गोष्टी कितीही नावडत्या असल्या तरी केल्या पाहिजेत. तर त्या कुठल्या दोन गोष्टी आहेत, तर महत्त्वाचं म्हणजे सर्व 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 प्रॉपर्टी ज्या तुमच्या आहेत त्याच्यावरती नॉमिनेशन केलं पाहिजे. नॉमिनेशन म्हणजे तुमच्या ज्या प्रिय व्यक्ती आहेत ज्यांना तुम्ही नंतर ते देऊ इच्छिता तुमच्यानंतर, त्याचं केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे वकिलाकडे जाऊन एक मृत्यूपत्र किंवा विल केलं पाहिजे, इच्छापत्र म्हणूया, मृत्यूपत्र नको, इच्छापत्र करायला पाहिजे. आणि जे प्रॉपर रजिस्टर केलेलं असेल, त्याचं कारण असं आहे की सध्या काही माझ्या वडिलांचे जे पैसे किंवा काय जे काय त्यांची आमच्यासाठी ठेवलेल्या गोष्टी होत्या, त्या घेण्यासाठी जेव्हा आम्ही बँकेत किंवा कुठे जातो तर त्याच्यामध्ये आम्हाला जो त्रास होतो त्याचं मेन कारण असं आहे की एक तर आमची लग्न होऊन 30-32 वर्ष झालेली आहेत, दुसरं म्हणजे माझे वडील बऱ्यापैकी 75 ॲक्टिव्ह होते आणि ते जेव्हा ॲक्टिव्ह होते तेव्हा आम्हाला तरी आमच्या लग्नाला बरीच वर्ष झालेली होती, त्यामुळे आम्ही लक्ष नाही घालायचो. आणि समहाव आपल्याला काय वाटतं कळत नाही, आपण काय देव नाही आहोत, पण तरी मला वाटलं होतं की वडील आधी जातील आणि आई नंतर. सो आम्ही सगळं आईच्या नावावर करून ठेवलं, पण त्याच्या पुढचा विचार एवढा केला नाही, कारण तसंही आम्हाला खूप कंटाळायचं आहे सगळं वडिलांचं सगळं बघायला, म्हणजे प्रॉपर्टीचं वगैरे. तर जायच्या आधी म्हणजे जवळजवळ एप्रिलमध्ये मला वाटतं मी एकदा वडिलांना त्यांच्या बँकेत घेऊन गेले होते आणि एका बँकेमध्ये आम्ही नॉमिनेशन करून घेतलं होतं. पण दुसऱ्या बँकेमध्ये दुसरी ब्रांच म्हणजे त्या बँकेची दुसरी ब्रांच जी आमच्या घराच्या जवळ आहे तिकडे आम्ही नॉमिनेशन FDs वगैरे केलं नव्हतं. आणि जेव्हा शेवटचे 5-7 वर्ष वडील आमच्या शेजारीच राहायचे त्यामुळे जवळची बँक म्हणून तिथे ब्रांचमध्ये केलं. आणि नॉमिनेशन करायचा जरा कंटाळा केला, इनफॅक्ट वडिलांची मी सही पण घेतली होती, पण ते सबमिट करायचा कंटाळा केला आणि अचानक वडील गेले, तर आम्हाला भरपूर गोष्टी कराव्या लागल्या लिगली. आणि मग ते कोर्टात जावं लागतं, कोर्टात ना तुम्हीच लिगल एअर आहात वगैरे असं काय काय, म्हणजे मी एक लिगली काही सांगत नाही, एक सामान्य व्यक्ती म्हणून सांगते, त्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये एरर्स असू शकतात. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे सगळं कटकटी टाळायच्या असतील तर हे करायला पाहिजे, नॉमिनेशन करणं आवश्यक आहे. आता मी जे काय काय तुम्हाला सांगते आहे त्याच्यात तुम्हाला काही फायदा होतोय का बघा, घेण्यासारखं असेल तर नक्की करा. आपल्या अगदी बेसिक गोष्टी असतात म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट्स असतात बँकेत, मग ती किती अमाऊंटची असू देत. सो एकतर जनरली नवरबायको काय करतात, आयदर ऑर वगैरे करून ठेवतात की जर मी नसेन तर माझी बायको किंवा बायको नसेन तर मी, असं वापरलं जाईल. पण नॉमिनेशन करायला विसरू शकतात. हल्ली म्हणे बँकांमध्ये कंपल्सरी आहे की जर तुमची सिंगल नावावरती असेल तर कंपल्सरी आहे नॉमिनेशन. पण मला असं वाटतं नवरा बायकोंनी जरी आयदर ऑर केलेलं असलं तरी सुद्धा हे केलं पाहिजे काय, की नवरा बायकोंचं आयदर ऑर असलं तरी एक नॉमिनेशन पाहिजे. आणि सपोज तुमच्या एक लेट्स आहे तुमच्याकडे 10 FDs डिपॉझिट्स आहेत, FDs आहेत, तर त्या प्रत्येकीवर झालंय की नाही सिस्टीममध्ये नॉमिनेशन होणं फार आवश्यक आहे. कारण कधी कधी आपण कागदावर लिहून देतो आणि ते सिस्टीममध्ये नसेल तर मग ते लोक म्हणतात नाही तुमचं नॉमिनेशनच नाही. त्यामुळे सिस्टीममध्ये होऊन त्याचं एक प्रूफ बँकेकडनं येऊन ते आपल्या फाईलमध्ये ठेवलं पाहिजे. आणि ते पण आपल्या जे आपले वारस आहेत कायदेशीर त्यांना पण एक कॉपी देऊन ठेवली पाहिजे. आयदर ऑर असलं तरी, म्हणजे फॉर एक्झाम्पल नवरा बायको आयदर ऑर म्हणजे असं की नवरा गेला तर बायकोला मिळतील, बायको गेली तर नवऱ्याला मिळतील, जर एक डेथ सर्टिफिकेट दिलं तर. पण नॉमिनेशन नसेल तर म्हणजे असं नाही होत की तुमचे पैसे ते लगेच नवरा बायको असतील तरी त्यातलं एक गेलं तरी ते मुलांना मिळतात किंवा तुमचे जे कायदेशीर वारस आहेत त्यांना मिळतात. पण
पण ते सोपं पडतं त्या मुलांना, कारण हल्ली तर आमच्या काळामध्ये 30 दिवस सुट्टी असायची, 12 दिवस कॅज्युअल मिळायच्या, प्लस 10 दिवस मेडिकल मिळायच्या इतकी सुट्टी. हल्लीच्या काळात मुलांना माझ्या डोळ्यासमोर 30 ची 22 झाली, आता 22 पेक्षाही कमी सुट्टी मुलांना मिळते. तर ते सगळं कटकटी करणं, रजा काढून हे खूप कठीण काम आहे. तर त्याच्याऐवजी आपण जर स्वतः आपली प्रॉपर्टी नीट प्रोटेक्ट करून ठेवली तर हे सगळे कटकटी मुलांना करायला वाचतील. आणि ते जर परदेशात राहत असतील तर मग अजूनच कठीण आहे, कारण ते येणार 10 दिवस, त्यात ते काय काय करणार, आणि इथली सिस्टीम ते विसरलेले असतील, त्यांना नीट कळत नसेल, तर मग अजूनच कठीण. त्यामुळे बेस्ट थिंग म्हणजे एकतर आपण स्टेप बाय स्टेप जाऊया की जर FDs असतील म्हणजे फिक्स डिपॉझिट असतील तर ती सगळ्यांना आयदर ऑर नवरा बायकोंचं असलं तरी सुद्धा त्याच्यानंतर ते हे केलं पाहिजे, नॉमिनेशनचं नाव घातलं पाहिजे. आता काय होतं ना की जर सपोज 3-4 मुलं असतील, 2 मुलं असतील, तर ते एकाच नाव घालता येतं. सो जर तुमच्याकडे लेट से एक 10 लाख रुपये आहेत की तर ते 10 लाख रुपये तुम्हाला जर ते 3-4 मुलांना किंवा 2 मुलांना द्यायचे असतील तर एकदा तरी हे काम करणं आवश्यक आहे की ते सगळ्या FDs मोडले आहेत, त्याचे 10 लाख लिक्विड केले, आणि मग 5 लाखाच्या वर एक नॉमिनी आणि 5 लाखावर दुसरा मुलगा नॉमिनी असं करू शकता. 3 मुलं असतील तर त्या सगळ्या मोडायच्या, वंथड वंथडच घालून ठेवायच्या, आणि मग त्याच्यावरती नॉमिनी घालून ठेवायचे वेगवेगळे असं करू शकता. अदरवाईज ते एक, आणि ऑफकोर्स भावंडांमध्ये प्रेम असेल आणि ते एकमेकांना नाडणार नसेल तर तसं काही प्रॉब्लेम येत नाही. एकाने घेतले आणि डिव्हाइड केले तरी चालतात, पण हे खूपच लिगली अवघड आहे. म्हणजे विश्वासावर जरी हे असलं तरी हे खूप रिस्की गोष्ट आहे जेव्हा की तुमची प्रॉपर्टी मुलांमध्ये डिव्हाइड होणार असते. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे ते FDs असतात त्या सगळ्या इक्वल अमाऊंटमध्ये डिस्ट्रीब्युट करून, म्हणजे बँकेतच ठेवून त्याच्यावरती नॉमिनेशन वेगळी करणं हा नंबर 1 ऍक्शन पॉईंट आहे. तुमचे जर म्युच्युअल फंड असतील तर ज्या कोण तुमचा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट ते देतो त्याच्याकडनं ते म्युच्युअल फंडाचं एकदा झालं की त्याच्याकडनं एक प्रिंटेड ईमेलवरती कॉपी घेतली पाहिजे ज्याच्यामध्ये नॉमिनेशन आलेलं आहे. आणि आम्ही गृहित धरते की आयदर ऑन जे नवरा बायको आहेत त्यांचं हे सगळ्यांवर असेल इक्वल, पण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे की कसं ठेवायचं आहे, आयदर ऑन ठेवायचं आहे का फक्त एकाच्या नावावर ठेवायचं आहे, हा इंडिव्हिज्युअल प्रश्न असणार आहे. पण आयदर ऑन असलं तर जास्त नवरा बायकोंना सोपं जमत असतं, कन्व्हिनियन्स पण होतो खूप, अर्थात त्याच्यासाठी विश्वास असणं खूप आवश्यक आहे. तर म्युच्युअल फंडांचं पण तसंच करून त्याची ऑफिशियल कॉपी एक प्रिंटेड कॉपी फाईलमध्ये असली पाहिजे. आणि जर त्याच्या सॉफ्ट कॉपीज तुमचा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट तुम्हाला पाठवत असेल किंवा त्या कंपनीतर्फे म्युच्युअल फंड ज्यांचे घेतलेत त्यांच्यातर्फे जर सॉफ्ट कॉपी येत असेल तर ती गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह करून ठेवली पाहिजे, जेणेकरून ती कोणालाही म्हणजे तुमच्या वारस आहेत त्यांना पण कधीही वाटलं तर इझिली ऍक्सेस करता येईल, किंवा त्या पर्टिक्युलर फोल्डरचा ऍक्सेस जे कोण वारसदार आहेत त्यांना देऊन सॉफ्ट कॉपी पण तिथे ठेवायची गरज आहे. नंतर दुसरं काय, जो FDs वगैरे तर झालंच, पण आपली काही स्थावर म्हणजे मिळकत पण असते, जसं की घर असू शकतं, नंतर प्लॉट असू शकतो, कार्स असू शकतात, तर नंतर ज्या सोसायटीत तुम्ही राहता त्याचे तिथे पण नॉमिनेशन देणं आवश्यक आहे. तर घर असेल तर सोसायटीमध्ये एक कायदेशीर पत्र देणं आवश्यक आहे, आणि कायदेशीर किंवा ते वकिलाला विचारून करणं आवश्यक आहे की जसं पत्र द्यायचं का हँड रिटर्न पण सोसायटीला चालेल, आणि तिथे पण आपले वारसदार आहेत जे त्यांचं नाव घातलेलं आहे की नाही ते बघून घेणं आवश्यक आहे, आणि सोसायटीकडनं त्याचं कन्फर्मेशन घेणं आवश्यक आहे की येस आम्हाला कळलं आहे की आमच्या तुमच्यानंतर हे घर यांचं वारसा हक्कांनी यांना मिळणार आहे, आणि त्यांची नावं आणि त्यांचे पॅन कार्ड आधार कार्ड नंबर हे आहेत. त्याच्यासाठी एक वकील मिळाला तर मग लिगली सगळ्या गोष्टी होऊ शकतात, त्याच्यात ते चुका होणार नाही. सो हे 2 गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर वकिलांचा सल्ला घेऊन एक विल करणं पण आवश्यक आहे, कारण त्या विलमध्ये तुम्ही तुमचे बँक अकाउंट, तुमचं काय काय आहे ते सगळं तुम्ही त्यात घालू शकता, आणि ते रजिस्टर करून ठेवलं तर तुमच्याच मुलांना जे कोण तुमचे कायदेशीर वारस आहेत त्यांना त्रास कमी होईल. कमी होईल नाही म्हणजे होणार नाही, अर्थात तरी ते ट्रान्सफर करायला त्रास होतो, पण सगळं फोल्डर जर एकत्र ठेवलं असेल तर ते खूपच कन्व्हिनियंट होईल मला वाटतं. परत एकदा टू समराईज, प्रत्येक जी तुमची प्रॉपर्टी आहे, प्रत्येक गोष्ट
ती लिस्ट करून त्याच्यावरती कायदेशीररित्या नॉमिनेशन करून जिथे शक्य आहे तिथे नॉमिनेशन करून ठेवून त्याची एक कॉपी आपल्याकडे ठेवली पाहिजे आणि त्या आपले कायदेशीर वारसदार आहेत त्यांना पण देऊन ठेवली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे एक प्रॉपर विल केलं पाहिजे वकिलाच्या मदतीने, कारण ह्याच्यामुळे ना येणाऱ्या पिढीचा त्रास खूप वाचेल असं मला वाटतं. सो आशा आहे की तुम्हाला हे आवडलं असतं, म्हणजे ह्याच्यातनं काहीतरी महत्त्वाचे पॉईंट्स कळले असतील. आणि हा विचार नक्की करू नका की नाही नाही मला हे नाही करायचं आता, किंवा तुम्ही ते टाळू नका, कंटाळा करू नका. कारण त्याचं मेन कारण असं आहे की ज्यांना आपण त्रास होणे, ज्यांच्यासाठी आपण हे सगळं करून ठेवतो त्यांनाच याच्यामुळे खूप त्रास होऊ शकतो आणि खूप काही काही पॉईंट्स तर त्यांच्याकडनं सुटू पण शकतात. त्यामुळे त्याची एक लिस्ट बनवणं अत्यंत आवश्यक आहे आणि ऑफकोर्स विल करणं आवश्यक आहे. तुम्हाला मी काही वकील नाही आहे ना मी काही त्यातली एक्सपर्ट आहे, पण माझे जे लाईफचे अनुभव आहेत ज्याच्यात मी आत्ता काही काही प्रॉब्लेम्स फेस केले किंवा ज्याच्यासाठी मला वेळ लागला माझ्या वडिलांचं सगळं आम्हाला मिळायला, तर किंवा लागतो आहे राजा, तर त्याच्यासाठी तुम्हाला मी हे सांगते. अर्थात जुन्या काळात माझी आजी पण म्हणायची की विल करू नये वगैरे, तर जुन्या काळची लोकं वेगळी होती, पण आपल्या या जनरेशनमधल्या लोकांनी जे 85 पुढचे आहेत त्यांनी मात्र एक लिस्ट अतिशय प्रायोरिटीवर बनवली पाहिजे. मग आपल्याला आमंत्रण कधी किती उशीर आहे, अगदी 80 90 कधीही येऊ दे, पण या गोष्टी जर नाही केल्या तर पुढच्या पिढीला त्रास होऊ शकतो जो आपण त्यांच्या प्रेम करत असल्यामुळे वाचवू शकतो. धन्यवाद.